धड़ा भेट, 1931 ते प्रसिद्ध लोकशाहीर लोक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तुपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला मला अत्यानंद झाला एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास चिराग नगरीची खास खळग्यांची ओबडदोभड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत, विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णा भाऊ साठेंच घर कोणतं म्हणून विचारलं वलानीला म्हणजे कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर बाळवती म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गुंडाळून ठेवण्याचे कपडे ती म्हणाली ही बघा डाव्या अंगानं आसच मोहरं जावा थित चा हाटील हातील हाय अंगतेच्याच मोरल्या अंगाला इचारा तिथच जयवंताबाय राहतिया मी म्हणालो आहोताई मी अण्णा भाऊ साठेंचं घर सा विचारतोय ती म्हणाली आव मग मी तेच सांगतिया आव जयवंता बाय हाय ना ती अण्णांची मालकीण हाय जावा कडकडन चिराग नगरातली ही वाट सदानकदा चिखला पाण्यात लोळत पडली कडकडनच जावा मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो चहावाल्याला विचारलं अण्णा भाऊ साठेंचं घर कोणतं वो क्या वो पाचवा झोपडा आहे ना दुरून घर दाखवलं मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो दारातून अण्णाभाऊंना हाक मारली साडेचार फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानच बाहेर आली अण्णा भाऊंना मी प्रथमच पाहत होतो त्यांनी मला ओळखलं तुम्ही विठ्ठल उमक ना मी होय म्हणालो या असं म्हणूनच मला त्यांच्या झोपडीत नेलं अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं अण्णांनी आपलं मळक गंजी फ्राक म्हणजेच बनियान घातलं आणि आम्ही बाहेर आलो मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली मी मोकळेपणाने पण पन लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं लाजत बुजत म्हणजे संकोचाने ऐकून त्यांना खूप बरं वाटलं आम्ही चहा घेतला अण्णा म्हणाले तुम्ही फार चांगलं गाता तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं तुमच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखला विठ्ठलराव मला राहावेच ना तुम्हाला केव्हा भेटेन असं सा सारखं वाटत होतं तो सुदिन आज उगवला अण्णा भाऊंची व माझी पहिली भेट एकोणीसशे त्रेसष्ट व चौसष्ट सालात झाली असा अण्णाभाऊ आपण थोर साहित्यिक आहात आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं फक्त आपलं नाव ऐकून होतो असं म्हणताच अण्णा हसले आता आपली गट्टी जमली माझ्याकडे येत चला विसरू नका गट्टी जमणे म्हणजे मैत्री जमणे एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं जणू काही फार वर्षांची आमची ओळख आहे अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत पाच एक मिनिट मी आतल्या एका बाजूला उभा होतो तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होत चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचार मग्न बसलेल्या होत्या त्यांच्या जवळच एक तांब्या एकच जर्मनचं ताट एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला जर्मनचं म्हणजेच जर्मनचं अल्युमिनियमचं डेचकी म्हणजे मडक्यासारखे परंतु उभट गोल भांडे तोंड वासून पडणे म्हणजे अत्यंत निराशेने चेहरा निश्चल ठेवून पडून राहणे सुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता अण्णांच्या समोर एक पुतळा होता तो गॉर्कीचाच असावा कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गोरकीला गुरु मानतात तो त्यांचा आदर्श आहे वगैरे गोरकी म्हणजे एक रशियन लेखक हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं केव्हा आलात विचारलं नुकताच आलो असं मी सांगितलं मजकडे म्हणजेच माझ्याकडे मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत अण्णांना माझ्या विना करमत नसे व मलाही गमत नसे एखाद्याला न करमणे म्हणजे मन आनंदी न राहणे एखाद्याला न गमणे म्हणजे काहीही न सुचणे हळूहळू आमचा घरोबा वाढला एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चालली त्या ऐंशी पाणी वहीत कुठलंही वाक्य व वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही एकदा कुठले दोन प्रकाशक आले त्यांनी अण्णांच्या ऐंशी पाणी दोन वह्या घेतल्या माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन बर अण्णा येतो असं म्हणत निघून गेले अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर मी विचार करतच राहिलो कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो माझ्या पत्नीला म्हणाले बाय मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन अण्णांचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो अण्णा मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय अण्णा होय म्हणाले अण्णा मॉस्को मध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहेत असंही म्हणतात तुम्ही ते मानधन काही करून मिळवा आलिशान बंगला बांधा त्यात डायनिंग टेबल कोच बेडरूम पुस्तकांची कपाट सगळं सगळं थाटा करता येईल आणि अण्णा तुम्हाला लिहायला सुरेख टेबल त्यावर टेबल लॅम्प लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचं लिखाण सरस होईल अण्णा हसत हसतच म्हणाले विठ्ठला बंगला मोटर बाग बगीचा रुबाबदार कपडे लिखाण करण्यासाठी वेगळी खोली खोलीत फुलदाणी टेबल आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही अरे झोपड्यात दीन दलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात गोर गरीबांची पोट तिडकीची भाषा त्यांचे बंगल्यात मला एक सुचणार नाही बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल ओढून ताणून म्हणजे जबरदस्तीने मनापासून नव्हे झोपडीत उपाशी पोट कशी जगतात पावसाळ्यात झोपडं गळत तेव्हा त्या पाण्याखाली डेचकी भगुल परात कशी लावली जाते भगुल म्हणजे रुंद तोंडाचे गोल भांडे थंडीच्या महिन्यात दिन दुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं इथं झेलत जगणारी माणसे त्यांची पाल त्यांच्या हाणा मार्या विठ्ठल काय सांगू अरे वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे त्या संपत्तीनं बी बिघडून जाईल गरीबीला विसरून जाईल सत्य लिखाणाला पारखा होईल म्हणून मला ते मानधन नको पारखा होणे म्हणजे दुरावणे धडा सातवा अण्णाभाऊंची भेट प्रश्न पहिला नाते संबंध लिहा अ विठ्ठल उमप आणि भिकाजी तुपसौंदर उत्तर मित्र मित्र, आ जयवंता बाय अण्णा भाऊ साठे उत्तर पत्नी पती ई अण्णाभाऊ लेखक, गुरु आदर्श प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा अ अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष उत्तर साडेचार फूट उंचीची काळी सावळी मूर्ती आपले मळके गंजी फ्रॉक पुन्हा अंगात घालणारे मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून आणि एका दांडीच्या जागी धागा बांधलेला तुटका चष्मा लावून लिहित बसलेले अण्णा जेव्हा जेव्हा उमप अण्णांना भेटायला जात तेव्हा तेव्हा अण्णा लिहित बसलेले दिसत आ झोपडीतील वास्तव झोपडीत मोडके टेबल व मोडकी खुर्ची झोपडीतच पाणी साचलेले एक डबके चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडे त्यांच्याजवळ एक तांब्या एक अल्युमिनियमचे ताट एक डेचकी एवढीच भांडी आणि दोरीवर सदरा व हँगरला एक लेंगा प्रश्न तिसरा एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा अ अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण उत्तर चिरागनगर आ विठ्ठल उमप यांच्या समोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन ट्रान्झिस्टर ई अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर मॉस्को प्रश्न चौथा उत्तरे लिहा अ अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा उत्तर ऐश आरामात राहता येणे शक्य असूनही अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत राहत त्यांची झोपडी गळकी होती झोपडीतच डबकी होती मोडकी खुर्ची मोडके टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते एक तांब्या जर्मनचे एक ताट एकच डेचकी एवढीच भांडीकुंडी होती एक लेंगा एक सदरा एवढेच कपडे चुलीत लाकडे होती पण तीही अर्धी जळलेली कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मळके बनियान होते अण्णा महान लेखक होते त्यांच्या कथा कादंबऱ्या गाजत होत्या ते सतत लिहित बसलेल्या असत लिहितांना लागणारा चष्माही मोडका होता अशा दैन्याच्या अवस्थेत अण्णा राहत होते आ अण्णाभाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा उत्तर अण्णाभाऊ साठे हे स्वतः लोकप्रिय शाहीर व मोठे लेखक होते ते आपल्या साहित्यातून हलाखी त्यांचे दैन्य दारिद्र्य मांडत होते त्याचवेळी त्यांना एक नवीन क्रांतिकारक कलावंत विठ्ठल उमपांच्या रूपात उदयाला येत असलेला आढळला विठ्ठल रावांच्या अनेक रचना त्यांनी आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या त्यांचा बुलंद पहाडी आवाज त्यांची वर्तणूक त्यांच्या आवाजातला गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून अनुभवले होते उद्धाराच्या कार्याला उमप पुढे नेऊ शकणारे होते म्हणून त्यांना भेटण्याची अण्णांना ओढ लागली होती तो भेटीचा दिवस प्रत्यक्षात आला म्हणून अण्णांच्या दृष्टीने तो सुदीन होता इ पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा उत्तर उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोक कलावंत होते त्यांच्या मनात गरिबांविषयी दीन दुबळ्यांविषयी अमाप करुणा होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान अनुयायी होते त्यामुळेच त्यांच्यासारखीच साहित्यिक प्रकृती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती म्हणूनच ते अण्णांकडे गेले तेव्हा झोपडपट्टीची अवस्था पाहून त्यांना किळस वाटली नाही अण्णांच्या कलेचे मोठे पण ते ओळखत होते अशा मोठ्या कलावंताला लोक अत्यल्प मानधन देतात याची उमपांना खंत वाटत असे ई प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले ते लिहा उत्तर विठ्ठल उमप यांनी अत्यंत जिव्हाळ्याने अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे अण्णा हे खरोखरच महान लेखक होते त्यांना खरोखरीचा कळवळा होता त्यांच्या व्यथा वेदना सुख दुःखे साहित्यातून मांडावीत असे अण्णांना वाटे मात्र हे साहित्य गरिबांची वास्तवस्थिती दाखवून देणारे असायला हवे वास्तव स्थिती दाखवायची तर ती स्वतःला माहीत हवी म्हणूनच गरिबीचा अनुभव घेण्यासाठी झोपडीत राहत साहित्यिकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे त्यांच्याबरोबर जगले पाहिजे तरच लोकांची दुःखे त्यांच्या अडीअडचणी समजतील लोकांच्या जीवनाचा परिचय नसेल तर त्यांच्यावर लिहिलेले साहित्य कृत्रिम बनेल खोटे बनेल अण्णा भाऊंना अस्सल साहित्य निर्माण करायचे होते यात अण्णांचे मोठेपण दिसून येते खरा साहित्यिक असाच असला पाहिजे खेळूया शब्दांशी खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा एक जॉर्ज सहलीला निघाले उत्तर जुई अर्धविराम रेहाना अर्धविराम जॉर्ज सहलीला निघाले पूर्णविराम दोन अबब केवढा हा साप उत्तर अबब उद्गार वाचक चिन्ह केवढा हा साप उद्गार वाचक चिन्ह तीन आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा उत्तर आई म्हणाली अर्धविराम दुहेरी अवतरण चिन्ह सर्वांनी अभ्यासाला बसा पूर्णविराम दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण चार आपला सामना किती वाचता आहे उत्तर आपला सामना किती वाचता आहे प्रश्नचिन्ह पाच उद्या किंवा परवा मी गावी जाईन उत्तर उद्या किंवा परवा मी गावी जाईन पूर्णविराम पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा एक त्याने मागे वळून बघितले भावे प्रयोग दोन विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली कर्मणी प्रयोग तीन तो नेहमी नवे संकल्प करतो कर्तरी प्रयोग कर्तरी कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच पाच वाक्य लिहा उत्तर कर्तरी प्रयोग एक मनाली अभ्यास करते दोन, अथर्व व्यायाम करतो तीन काल मावशी बाजारात गेली चार मी दररोज थोडा वेळ खेळतो पाच आई देवळात जाते कर्मणी प्रयोग एक मनालीने अभ्यास केला दोन राजूने काम केले तीन तुषारने पेढा खाल्ला चार स्वातीने पुस्तक मागितले पाच भैरूने बैल ओताला जोडला भावे एक, रामाने रावणास मारले दोन शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले तीन राजूने माकडाला पकडले चार मितालीने वहीवर लिहिले पाच पोलिसाने चोराला पकडले